नमस्कार. साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पाकिस्तानबाबत कायम सावध आणि सजग पवित्रा घेणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नक्षलवादी आणि दहशतवाद्यांमुळे विकासात अडथळे निर्माण होत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं मत. राज्यातील रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं 97,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी जोकोविच तर महिला एकेरी व्हिनस विल्यम्स यांची विजयी सलाम. आता सविस्तर वृत्त. भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचं जगभर कौतुक होत आहे. मात्र पाकिस्तानची दहशतवादासंबंधी संदिग्ध भूमिका पाहता भारताला कायम सजग राहावं लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल एका खासगी दूरचित्रवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन केलं. पहिली बात है की पाकिस्तान के साथ लक्ष्मण रेखा का फैसला किसके साथ करोगे? इलेक्टेड गवर्नमेंट के साथ कि और एक्टर्स के साथ? और इसलिए भारत ने हर पल सजग रहना पड़ेगा, हर पल चौकन्ने रहना पड़ेगा और उसमें कभी भी ढिलाई और कोताही नहीं बरतनी चाहिए. मेरे इन लगातार प्रयासों के परिणाम मेरा लाहौर जाना, मेरा पाकिस्तान के प्रधानमंत्री को यहां बुलाना, दुनिया को अब मुझे समझाना नहीं पड़ रहा है कि भारत की भूमिका क्या है. विश्व एक स्वर से भारत की भूमिका को सराह रहा है और पाकिस्तान को जवाब देने में मुश्किल हो रहा है, ये तो दुनिया देख रही है. सीमा पर जिसको काम करना है वो सीमा पर भी उतनी ही ताकत से करेगा. जिसकी जो जिम्मेवारी है वो बखूबी निभाएगा और हमारे जवान निभा रहे हैं. ये बात सही है कि आतंकवादियों पर दबाव बढ़ा है. अणुइंधन पुरवठादार गटात भारताला निश्चितच सदस्यत्व मिळेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. अणुपुरवठादार गटात सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताचे योग्य दिशेने प्रयत्न सुरु आहेत असं त्यांनी सांगितलं. कर्ज बुडव्यांना आणि आर्थिक खोटाळे करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल असं हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवलेल्या उद्योगपती विजय मल्ल्यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि वित्त मंत्रालयाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली टीका चुकीची आहे असं ते म्हणाले. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून वागायला हवं, तसंच कोणीही स्वतःला यंत्रणेपेक्षा मोठं समजू नये अशा शब्दात मोदी यांनी स्वामी यांना फटकारलं. स्वामी यांची टीका अयोग्य आहे असं ते म्हणाले. राजन यांचं मोदी यांनी कौतुक केलं. रघुराम राजन हे इतरांसारखे देशभक्त आहेत. कोणत्याही पदावर राहिले तरी राजन देशाची सेवा करतच राहतील असं मोदी म्हणाले. नक्षलवादी आणि इतर अनेक दहशतवादी संघटना देशाच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचं काम करतात असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. झारखंडमधल्या रांची इथं नक्षलविरोधी दलाच्या मुख्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नक्षलवादी हे विकास आणि लोकशाहीच्या विरोधी असून ते शोषितांच्या भावनांशी खेळतात असंही राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक अशा रस्ते बांधणीच्या प्रकल्पांकरता केंद्र सरकारनं 97,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. रस्ते क्षेत्रात सुमारे 1,20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मुंबई ते नागपूर द्रुतगती मार्गाबरोबरच मराठवाडा आणि विदर्भात रस्त्यांचं जाळं विकसित करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या मुंबई गोवा आणि रेवस रेडी या दोन महत्वाच्या रस्त्यांचं चौपदरीकरणाचं काम निश्चित झालं आहे असंही त्यांनी सांगितलं. पनवेल ते इंदापूर मार्गाचं काम पुढल्या जूनपर्यंत होईल तर मुंबई गोवा रस्त्याचं चौपदरीकरण 2018 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती पाटील यांनी दिली. राज्यातील प्रत्येक गाव पुन्हा पाणीदार होण्यासाठी जल जंगल आणि वाहून जाणारी माती थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक नागरिकानं वृक्षारोपणासाठी येत्या 1 जुलै रोजी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर जिल्ह्यात हिंगणा इथं केलं. ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन, वनविभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक आमदार अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली रामटेक इथं सुरु झालेल्या वृक्षदिंडी यात्रेच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. राज्यात येत्या 3 ते 4 वर्षात 25 ते 50 कोटी वृक्ष लावण्याची गरज आहे.
यासाठी शासनानं प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु हे केवळ शासनाचं काम नाही तर लोकसहभागही महत्वाचा आहे असं ते म्हणाले. नदी, नाले, ओढे आणि वृक्ष हे निसर्गाचा समतोल राखणारे प्रमुख घटक आहेत. त्यांच्यामुळे पाण्याचा थेंबनथेंब जमिनीत साठवला जात होता, मात्र काळाच्या ओघात ही साखळी तोडण्याचं काम माणसाच्या हातून झाल्यामुळे राज्यावर अस्मानी संकट कोसळलं आहे. ही साखळी परत एकदा जोडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी जनसहभाग आणि जनआंदोलन हवं असं त्यांनी सांगितलं. रायपुरातल्या गावकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं वेणा आणि दुर्गा नदीला गाळ काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या कामाची पाहणी करून गावकऱ्यांचं कौतुक केलं. एमटीसीआर अर्थात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेत भारताला काल पूर्ण सदस्यत्व मिळालं. एमटीसीआरचं सदस्यत्व मिळाल्यामुळे भारताला क्षेपणास्त्र निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे, तसंच रशियाबरोबरच्या संयुक्त प्रकल्पांना चालना मिळणार आहे. या सदस्यत्वासाठी भारतानं गेल्या वर्षी अर्ज केला होता. भारत हा या समूहातला 35वा देश आहे. याबाबत अधिक विश्लेषण करण्यासाठी निवृत्त विंग कमांडर शशिकांत कोपीकर हे काल रात्री 9:30 बातमीपत्रात आले होते. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश. आपण असं दाखवून दिलं की आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे ते एमटीसीआरच्या उद्देशांना पूरक आहे. आपण असं दाखवून दिलं की आपल्या रेकॉर्डमध्ये असं काहीही नाही की ज्याच्यामुळे एमटीसीआरच्या सदस्यांना आपल्यामुळे धोका निर्माण होईल. आपल्या रेकॉर्डमध्ये असं काहीही नाही की चोरी छुप्या आपण कोणाला असली काही सामग्री देऊ आणि त्याच्यामुळे विश्वशांतीला धोका येईल. बरोबर आहे. असं सिद्ध झाल्यावर आणि एमटीसीआरच्या सध्याच्या सदस्यांना याची खात्री पटल्यावर आपल्याला हे सदस्यत्व दिलं गेलं. मुंबईतील आंबेडकर भवन ही आंबेडकरी चळवळीचं केंद्र असलेली इमारत सुस्थितीत असल्याचं प्रमाणपत्र महापालिकेकडून मिळूनही केवळ धंदेवाईक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाडण्यात आली असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास येत्या 29 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. चोवीस तारखेला महानगरपालिकेच्याच पॅनलवरच्या इंजिनियरनी रिपोर्ट सादर केला आहे की हे डिप्लेटेड स्ट्रक्चर नाही, स्ट्रॉंग स्ट्रक्चर आहे आणि म्हणून जे स्वतःला ट्रस्टी म्हणतात आहेत त्यांचा असणारा मनसुबे ढासळणार म्हणून त्यांनी असणारा त्याच दिवशी सकाळी कारवाई केली 25 तारखेला आणि ती बिल्डिंग त्या ठिकाणी पाडली. पोलिसांकडे हा आम्ही सगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी सादर केलेला आहे. पंचनामे दिलेले आहेत, तिथे जे वेगवेगळे ऑफिसेस आहेत त्यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे काय काय गेलंय त्याचं, पण अजूनही त्या ठिकाणी पकडण्यात आलेलं नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत झोपडपट्टी तसंच सर्व शहरी भागातल्या गरीब आणि कच्च्या आणि पक्क्या घरात राहणाऱ्या इच्छुक कुटुंबांना स्वतःचं घर मिळण्यासाठी अनुकूल घटकांअंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे. या योजनेची वैशिष्ट्य नगरसेवकांना सांगण्याकरता अकोला महानगरपालिकेनं काल एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत योजनेचा कृती आराखडा तयार करणं, सर्वांसाठी घर म्हणजे काय, लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल, योजनेचे पात्रता निकष आणि त्याला लागणारी कागदपत्रं यांची इत्थंभूत माहिती महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी नगरसेवकांना दिली. पालकमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासह 36 प्रभागातले 78 नगरसेवक उपस्थित होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुमारे 23% वाढ सुचवणाऱ्या 7व्या वेतन आयोगानं केलेल्या शिफारशींवरचा अहवाल सचिव समितीनं केंद्र सरकारला सादर केला आहे. केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव अशोक लव्हासा यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या अहवालावरची मंत्रिमंडळाची टिप्पणी येत्या 2 ते 3 दिवसात जारी केली जाईल असं ते म्हणाले. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा लाभ केंद्र सरकारच्या सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि 58 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं ऐतिहासिक जलवैभव असणाऱ्या रंकाळा तलावाच्या जलशुद्धीकरणाची जबाबदारी मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेनं घेतली आहे. यासाठी राज्य शासन 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देईल अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल कोल्हापुरात बातमीदारांशी बोलताना केली.
मुंबई उपनगरातल्या 57 तलावांच्या शुद्धीकरणासाठी या संस्थेला 25 कोटी रुपये अर्थसहाय्य राज्य शासन देईल असं ते म्हणाले. निवृत्ती वेतनाच्या वितरणातला विलंब टाळून निवृत्ती वेतनधारकांना ते त्वरित मिळावं यासाठी केंद्र सरकारची सर्व मंत्रालय लवकरच ऑनलाईन पद्धतीनं जोडली जाणार आहेत. या व्यतिरिक्त निवृत्ती वेतन देयकाबाबतचे आदेशही आता संगणकीकृत होणार आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा उचित वापर करण्यासाठी संस्थागत यंत्रणा उभारावी असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सुचवलं. ते काल निवृत्ती वेतनधारक संघटनेच्या परिषदेत बोलत होते. भविष्य या निवृत्ती वेतन मान्यता आणि देयक ट्रॅकिंग यंत्रणेशी केंद्र सरकारची सर्व मंत्रालय आणि विभाग जोडले जातील असं ते म्हणाले. या माध्यमातून निवृत्ती वेतनधारकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे वेळोवेळी माहिती दिली जाईल असंही जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. देशात दुसरी हरित क्रांती घडवण्याच्या दृष्टीनं भारतीय कृषी संशोधन संस्थेनं पावलं उचलावीत असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी केलं आहे. ते काल बिहारमध्ये पाटणा इथं कृषी संशोधन संस्थेच्या पूर्वांचल विभाग बैठकीत बोलत होते. दूध, मांस, डाळी आणि तेलबिया यांच्या उत्पादनात वृद्धी करण्याची आवश्यकता आहे. हवामान बदलाचा विपरीत परिणाम लक्षात घेऊन कृषी संशोधकांनी कमी कालावधीत भरघोस उत्पन्न घेण्याचं तंत्र विकसित करण्यावर भर द्यावा असं आवाहन कृषीमंत्र्यांनी यावेळी केलं. लोकांना स्वच्छ ऊर्जा प्राप्त व्हावी या उद्देशानं देशभरात 1 लाख बायोगॅस प्रकल्प सुरु करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य सरकारांना केलं आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास दरवर्षी 21,90,000 एलपीजी सिलेंडर्सची तसंच 10,000 टन युरियाची बचत होऊ शकेल असं नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्याचबरोबर वातावरणातल्या कर्बद्वी प्राणील आणि मिथेन वायूचं घातक प्रमाण कमी होईल असंही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. टेनिस विश्वातल्या प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेला कालपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये गवतावर खेळवली जाणारी एकमेव स्पर्धा आहे. पुरुषांच्या गटात गतविजेता आणि अव्वलमानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविच यानं काल झालेल्या पहिल्या फेरीत ब्रिटनच्या जेम्स वॉर्डचा 6-0, 7-6, 6-4 पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. या वर्षातल्या पहिल्या दोन्ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम जोकोविचनं केला आहे. तर विम्बल्डन स्पर्धेत गेल्या 2 अंतिम सामन्यात त्यानं फेडररला नमवलं असल्यानं जोकोविचला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. महिला एकेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सनंही दुसरी फेरी गाठली. व्हिनसनं क्रोएशियाच्या जेना वेकीचा 7-6, 6-4 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाची सामंता स्टोसूरही दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे. पहिल्या फेरीत तिनं पोलंडच्या मैग्डा लिनेटीला 7-5, 6-3 हरवलं. जर्मनीच्या सैबान लिस्कीनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सचा 6-1, 6-3 पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. राज्यात पाऊस सर्वदूर पोहोचला आहे. पुढील 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुसळधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्हा जलमय झाला आहे. कुडाळ तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे. मालवण तालुक्यात गणपती शाळेवर झाड कोसळल्यानं 2 लाखांचं नुकसान झालं आहे. आजरा आणि वायंगणी इथंही झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. इथल्या सगळ्या बंदरांमध्ये धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री संततधार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात जामोद तालुक्यात जोरदार पावसानं पूर आला असून अनेक रस्ते मार्ग बंद आहेत. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानबाबत कायम सावध आणि सजग पवित्रा घेणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नक्षलवादी आणि दहशतवाद्यांमुळे विकासात अडथळे निर्माण होत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं मत. राज्यातील रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं 97,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी जोकोविच तर महिला एकेरीत व्हिनस विल्यम्स यांची विजयी सलामी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.